झी 24 तास एक पाऊल पुढे। पुढच्या महत्वाच्या बातमीकडे, राज्यसभा निवडणुकीतले अपक्ष उमेदवार संजय काकडे उद्या माघार घेणार आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रातून राज्यसभेच्या ज्या 6 जागांची निवडणूक बिनविरोध होण्याचा आता मार्ग मोकळा झालेला आहे। पुण्यामधले प्रख्यात बांधकाम व्यावसायिक संजय काकडे यांनी अपक्षांच्या पाठिंब्यावर अर्ज भरल्यानं राज्यसभा निवडणुकीमध्ये चांगलीच रंगत येण्याची चिन्ह होती, मात्र अपेक्षित संख्याबळ मिळत नसल्याचा अंदाज आल्यानं काकडे यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतल्याचं मानलं जात आहे। त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली। काकडे यांच्या माघारीमुळे आता काँग्रेस राष्ट्रवादीचे प्रत्येकी 2 तर शिवसेना भाजपचा 1-1 उमेदवार निवडून येणार आहे। आता राष्ट्रवादीच्या 3 पैकी प्रकाश बिनसाळे माघार घेतील। झी 24 तास एक पाऊल पुढे।